नमस्कार, आपण बघत आहात न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा। सोनहिरा जिल्हा सांगली या कारखान्यावरील अंजनवतील येथील 26 माणसे, 12 महिला, 11 पुरुष, 5 बालक त्यांच्या कथा आणि व्यथा डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी मांडल्या। आता बघूया सविस्तर कथा आणि व्यथा। 8 एप्रिल 2020 पासून ऊस तोडणी काम बंद। जनावरांना खाद्य, प्रति जनावर 15 किलो, अखंड वहाड्यासकट ऊस। एक गाडी टायर साठी 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 2 किलो तुरडाळ, तेल पुडा 1 किलो। 7 तारखेस पहिली वाटप, दुसरी वाटप 17 तारखेला। नंतर राशन कमी, 5 किलो गहू, 2 किलो तांदूळ आणि 2 किलो साखर, 1 किलो तेल, तुरडाळ 1 किलो रात्री 10 वाजता निघाले। ट्रक 12 टायर अंजनवती येथून सखाराम तुकाराम मोरे यांच्या गाडीने प्रवास केला। सगळ्यांच्या तपासणी कारखान्यावरच झालेल्या होत्या। दिनांक 21 रोजी पारगाव आणि चौसाळा चेकपोस्टवर पुन्हा तपासणी झाल्या। दिनांक 21 वार मंगळवार दुपारी 1 वाजता पोहोचले। त्यानंतर सरपंच सुनील दादा राव येडे, उपसरपंच ज्ञानोबा बंकट येडे, ग्रामसेवक माळवे तलाठी नव्हता त्यावेळी, व्यवस्था करू म्हणाले पण व्यवस्था केली नाही। लिंबा गणेश पोलीस चौकीत हे जमादान वाघमारे हेही दुपारी 2 वाजता आले। आमची मागणी होती आम्हाला घरी पोहोचवा। कारखान्याचे चेअरमन म्हणायचे, आमच्या हातात काही नाही, शासन निर्णयाप्रमाणे आम्ही काम करतो, आदेश आल्यानंतर घरी सोडण्यात येईल असे त्यांनी सांगितले। पावसामुळे कोप्या पाणी शिरले होते, लोकांचा संयम सुटला, चेअरमनला भांडू लागले। लोक 4-5 दिवस अगोदर कोप्यांमध्ये भिजलेल्या होत्या आणि अखेर दिनांक 19 तारखेला रात्री तहसीलदार यांनी कारखान्यावर येऊन सांगितले, तुम्हाला उद्या सकाळी सोडण्याची लेखी परवानगी जिल्हाधिकारी सांगली यांनी दिली। अशी होती डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांची व्यथा आणि कथा। त्यासाठी अशाच नवनवीन घडामोडींचा आढावा घेण्यासाठी बघत रहा न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन दाबून शेअर करणं विसरू नका। धन्यवाद।